नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मधून. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समितीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेतल्या जाणार आहेत. यामध्ये नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार या 5 जिल्हा परिषदांचा समावेश आहे. अकोला वाशिमचीही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली असून 5 ऑक्टोबरला मतदान होणार आहे, तर 6 ऑक्टोबरला निकाल लागणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगानं केली. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे निवडणुका जाहीर केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार असून सर्वपक्षीयांची भूमिका ठरली असून ओबीसींना जागा देणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. मराठा आणि ओबीसींच्या आरक्षणात भाजपचाच खोडा असल्याची टीका काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी केली आहे. 127वी घटना दुरुस्ती केली, परंतु आरक्षणाची 50% मर्यादा का वाढवली नाही असा सवालही त्यांनी केला. ओबीसी आरक्षणशिवाय राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार नाहीत असं राज्य सरकार सांगत होतं, मात्र आता निवडणुका लागल्या आहेत. राज्य सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली आहे. ओबीसी समाज या निवडणुकीत सरकारमधील तिन्ही पक्षांना धडा शिकवेल असा इशारा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय. ओबीसी राजकीय लढ्यात इतके दिवस महाविकास आघाडी सरकारचे पाठराखे समजले जाणारे ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक हरी नरकेच आता या सरकारविरोधात आक्रमक बनलेले आहेत, कारण अर्थातच ओबीसी मंत्रालयाकडून होणारी दप्तर दिरंगाई. राज्य मागासवर्ग आयोगाने 1.5 महिन्यांपूर्वीच इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचा प्रस्ताव देऊनही ओबीसी मंत्रालय त्यावर कुठलीच कारवाई का करत नाही असा खडा सवाल नरके यांनी उपस्थित केला. राज्यात वाढत असलेल्या अत्याचारांच्या घटनांनंतर राज्य सरकार जाग झालंय. सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात तातडीची आढावा बैठक घेतली आहे. यात पोलीस महासंचालक संजय पांडे, मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते. राज्यातील महिला सुरक्षा तसंच महिला अत्याचार प्रतिबंधक उपाययोजना, महिलाविषयक गुन्हे, बाल अत्याचार प्रतिबंधक यांच्या अनुषंगाने तपास आणि कार्यवाहीबाबत राज्यातील सर्व जिल्हे आयुक्तालय निहाय आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. साकीनाका बलात्कार प्रकरणाचा तपास 15 दिवसात पूर्ण करणार असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे. तसंच घटनेचं नाट्य रूपांतर करणार असल्याचंही ते म्हणाले. या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली. भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातलं द्वंद्व समोर आलेलं आहे. किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिलंय. प्रथम दर्शनी 127 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुश्रीफ यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग, बेनामी संपत्ती गोळा करणे, त्याचप्रमाणे इतर अनेक गैरव्यवहार केल्याचे गंभीर स्वरूपाचे आरोप त्यांनी केले. तर या सगळ्या आरोपांच्या विरोधात सोमय्यांचे सगळे आरोप बिनबुडाचे असून सोमय्यांवर 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं मुश्रीफ म्हणाले. तर किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांना उत्तरं दिल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांवरही टीका केली आहे. अमित शहांसोबतच्या मैत्रीमुळे चंद्रकांत पाटलांना पद मिळाल्याचं त्यांनी म्हटलंय. तर मुश्रीफांना माझं नाव घेतल्याशिवाय झोप येत नसल्याचा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला. बातमी आहे धुळ्यातून. धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपकडून नगरसेवक प्रदीप करपे यांची वळणी लागणार हे निश्चित झालेलं आहे. धुळे महानगरपालिकेच्या नवीन महापौरपदाच्या निवडीसाठी 17 तारखेला विशेष सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दरम्यान भाजपकडून फक्त प्रदीप करपे यांनीच उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे त्यांची महापौरपदी वळणी लागणं निश्चित मानलं जात आहे. करपे हे पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. आरोपींना त्वरित अटक करा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा जळगाव येथील वरणगावात भाजपा महिला आघाडीनं दिलेला आहे. मुंबई येथील साकीनाका येथील बलात्काराच्या घटनेचा निषेध करत या महिलांनी आंदोलन केलंय. बातमी आहे जालन्यातून. जालन्यातील अंबड आणि घनसावंगी या तालुक्यातील शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी आज मनसेच्या वतीने गल्हाटी धरणात जलसमाधी आंदोलन करण्यात आलेलं आहे. या आंदोलनात मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पुरेसे डिझेल नसल्याने धुळे एसटी बस आगाराला बस फेऱ्या रद्द कराव्या लागलेल्या आहेत. गेल्या 2 दिवसात 5 ते 6 हजार किलोमीटर अंतराच्या बस फेऱ्या रद्द कराव्या लागणार आहेत आणि त्यामुळे आगारात डिझेलचा तुटवडा असल्याने लांब पल्ल्याच्या बस आगारातून बाहेर काढल्या गेलेल्या नाही आहेत. पंढरपूर, तिऱ्हे, सोलापूर या प्रमुख जिल्हा मार्गाची झालेली अतिशय दयनीय अवस्था कित्येक वर्षांपासून कायम आहे.
या मार्गावरून प्रवास करणारे अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करत असल्याने त्रासून गेलेले आहेत। प्रत्येक वेळी केवळ मोठमोठे खड्डे बुजवून मलमपट्टी केली जात असल्याने रस्त्याची दुरावस्था झाली असून कायमचा सिमेंटचा रस्ता करण्याची मागणी केली जात आहे। सतत धावपळ आणि चिंताग्रस्त नोकरी करणाऱ्या पोलिसांना फिटनेस गरजेचा आहे, त्यासाठी दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे। सध्या तर गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांची जबाबदारी अधिकच वाढली आहे। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यावं या हेतूने पुणे पोलिसांसाठी तब्बल 28 वेळा आयर्न मॅन झालेल्या डॉक्टर कौस्तुभ राडकर यांच्यासह इतर 3 आयर्न मॅन विजेत्यांनी फिटनेस शिबिर घेतलंय। तो पुढच्या बातमीकडे, विठ्ठल मंदिरात परंपरेनुसार गौरी पूजनानिमित्त मंदिर समितीच्या वतीने विठुराया आणि रुक्मिणी मातेला सुवर्ण अलंकारिक पोशाख घालण्यात आला होता, तर परिवार देवता मधील महालक्ष्मी मातेला सुवर्ण अलंकार पोशाख करण्यात आला। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद असलं तरी गणेश मूर्ती स्थापन करण्यात आली असून गौरी पूजन निमित्त सुवर्ण अलंकारिक विठ्ठल रुक्मिणीचं आणि महालक्ष्मीचं अनोखं रूप आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी एकीकडे अत्याचार रोखण्यासाठी सूचना जाहीर केल्या असल्या तरी अत्याचाराच्या घटना काही कमी झालेल्या नाहीत। साकी नाक्यातील घटना ताजी असतानाच विलेपार्ले येथील महिलेची क्रूरतेनं हत्या करण्यात आली आहे। मुंबईतले विलेपार्ले इथं महिलेची क्रूरतेनं हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय। जावयानं सासूची हत्या केली आहे। जावई नुकताच चोरीच्या आरोपात शिक्षा भोगून आलेला होता। जामिनावर सुटून आल्यानंतर पत्नीचं दुसरं लग्न झालं असं त्याला कळलं आणि त्यानंतर संतापाच्या भरात त्याने हे कृत्य केलं। मी गुन्हा दाखल केला नाही, त्या दिवशी मी पुण्यात होतो, माझ्या नावाने फिर्याद कोणी दिली असा आरोप करत बीडमधील एका फिर्यादीने थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे। या तक्रारीने पोलीस दलात खळबळ उडाली असून पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आदेश देखील दिलेत। बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये नितीन गायकवाड नावाच्या व्यक्तीच्या फिर्यादीवरून 3 सप्टेंबर रोजी संदीप बडगे नावाच्या माजी सरपंच विरोधात शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा अदखलपात्र गुन्हा दाखल केला। बातमी आहे बीडमधून। पोलीस दलातील पतीच्या सतत मारहाणीच्या जाचाला कंटाळून 7 महिन्याच्या गर्भवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। ही घटना बीडच्या केस तालुक्यातील दरडवाडी या ठिकाणी घडली आहे, तर लक्ष्मीच्या सणादिवशी माहेरमध्ये आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जाते। बातमी आहे पुण्यातून। पुण्यातील कात्रज या ठिकाणी किरकोळ वादातून प्रियकराने तरुणीची हत्या केलेली आहे। चाकूने वार करून तिची हत्या करण्यात आली आहे। तरुणीच्या खुना प्रकरणी प्रियकराला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे। द्राक्ष आणि डाळिंब निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यास दुबईतील कंपनीने तब्बल 1,36,00,000 गंडा घातलेला आहे। या प्रकरणी दुबईतील कंपनीच्या 2 मालकांसह मुंबईतील 2 कर्मचाऱ्यांवर सांगलीच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। नागपूरमध्ये भरधाव वेगात असलेल्या कारने दुभाजकाला धडक दिल्यानं अपघात झालाय। अपघातात भावना यादव आणि दिशा पटेल या 2 तरुणींचा मृत्यू झालाय। कल्याणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंता अविनाश भानुशाली याला लाच घेताना अटक करण्यात आली आहे। ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहात अटक केली। बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील आदिवासी बहुल निसर्गाने नटलेला टिटवी येथील धबधबा खळखळून वाहतोय। हा धबधबा पहिल्यांदाच या ठिकाणी नैसर्गिक तयार झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। महाराष्ट्रातील कास पठार, महाबळेश्वर, खंडाळा, चिखलदरा या धर्तीवर तोडीस तोड असलेला टिटवी येथील नयनरम्य परिसर आणि तिथला धबधबा आपण पाहतो। रायगड जिल्ह्यात पावसाने कुंडलिका आणि आंबा नदी भरून वाहते आहे। पावसाची तीव्रता कमी असल्याने धोक्याच्या पातळीच्या खाली या नद्या वाहत आहेत आणि पावसाची तीव्रता वाढली तर जिल्ह्यातील सगळ्या नद्या धोक्याच्या पातळी ओलांडतील, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला। अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरण ओव्हरफ्लो झालंय। निळवंडे धरण हे तांत्रिकदृष्ट्या भरलं असून यातून 3500 क्युसेकने
पाण्याचे विसर्ग केला जातोय, त्यामुळे प्रवरा नदी वाहते आणि त्यामुळे नदीलगतच्या गावांना देखील दिलासा मिळाला आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यात दमदार पाऊस पडत असल्याने कुकडी प्रकल्पातील पाच धरणांपैकी आंबेगाव तालुक्यातील दोन धरणांतील पाणी सोडण्यात आलेलं आहे. लिंभे आणि जुन्नर तालुक्यातील वडद ही दोन्ही धरणं भरली. कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आलेत. धरणामधून 7000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 19 बंधारे पाण्याखाली गेले. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या अमरावती येथील निवासस्थानी गौरी महालक्ष्मीची स्थापना करण्यात आली होती. त्यांनी महालक्ष्मीकडे राज्याच्या सुखसमृद्धीसाठी साकडं घातलं. या ठिकाणी घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत रहा स्पीड न्यूज. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. झिम्बाब्वेचा स्टार क्रिकेटर ब्रेंडन टेलरने आपल्या 17 वर्षांच्या कारकिर्दीला निरोप देण्याचा निर्णय घेतलेला आहे. माजी कर्णधार आणि बहुचर्चित क्रिकेटपटू टेलर आयर्लंड विरुद्ध शेवटचा सामना खेळणार. अभिनयाच्या जोरावर भरपूर यश मिळवलं आहे. नुकतंच दीपिकाला आशियातील सर्वात प्रभावशाली महिला होण्याचा सन्मान मिळाला आहे. चित्रपट आणि टेलिव्हिजनवरील सर्वात प्रभावशाली महिला म्हणून तिला गौरवण्यात आलं आहे. बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोणला नुकतंच आशियातील सर्वात प्रभावशाली महिला होण्याचा सन्मान मिळाला आहे. चित्रपट आणि टेलिव्हिजनवरील सर्वात प्रभावशाली महिला म्हणून तिला गौरवण्यात आलं आहे. हा सन्मान मिळवणारी दीपिका ही पहिली भारतीय अभिनेत्री ठरली. तर आपण वळतोय पुढच्या बातमीकडे. सैराट फेम अभिनेता आकाश ठोसरनं नुकतंच फोटोशूट केलंय. यात आकाशचा डॅशिंग लुक पाहायला मिळतोय. आपण या फोटोच्या माध्यमातून पाहू शकतो. या लुकमुळे आकाश नव्या चित्रपटात दिसणार का अशी चर्चा देखील आता चाहत्यांमध्ये रंगू लागली. बहुचर्चित विक्रम रोना या सिनेमाची झलक प्रदर्शित करण्यात आलेली आहे. काही तासातच याला लाखो चाहत्यांची पसंती देखील पाहायला मिळते. अनुप भंडारी दिग्दर्शित या चित्रपटात अनेक कलाकार पाहायला मिळणार. आणि आता आपण पाहूयात टॉप 3 न्यूज. पहिलीच बातमी आहे दिवसभरातली महत्वाची. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समितीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेतल्या जाणार आहेत. यामध्ये नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार या 5 जिल्हा परिषदांचा समावेश आहे. अकोला, वाशिमची ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली असून 5 ऑक्टोबरला मतदान होणार आहे, तर 6 ऑक्टोबरला निकाल लागणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगानं केली. राज्यात वाढत असलेल्या अत्याचारांच्या घटनांनंतर राज्य सरकार जागं झालंय. सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात तातडीची आढावा बैठक घेतली आहे. यात पोलीस महासंचालक संजय पांडे, मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव देखील उपस्थित होते. राज्यातील महिला सुरक्षा तसंच महिला अत्याचार प्रतिबंधक उपाययोजना, महिलाविषयक गुन्हे, बाल अत्याचार प्रतिबंधक यांच्या अनुषंगाने तपास आणि कार्यवाहीबाबत राज्यातील सर्व जिल्हे आयुक्तालय यांचा त्यांनी आढावा घेतला. भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातलं द्वंद्व आता समोर आलेलं आहे. किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिलं. प्रथमदर्शनी 127 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुश्रीफ यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग, बेनामी संपत्ती गोळा करणे, त्याचप्रमाणे इतर अनेक गैरव्यवहार करण्याचे गंभीर स्वरूपाचे आरोप केले. तर या सगळ्या आरोपांच्या विरोधात सोमय्यांचे सगळे आरोप बिनबुडाचे असून सोमय्यांवर 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं मुश्रीफ म्हणाले. आणि यासोबतच स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.